केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडलाय. नारायण राणेंच्या मुंबईमधल्या जुहू इथल्या अधीश बंगल्यातल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी राणे यांच्याकडनंच आता कारवाईला सुरुवात झाली आहे. आमदार नितेश राणेंनी ही माहिती एबीपी माझाला दिली आहे. निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, राणे कुटुंबियांनीच पाडकामाला सुरुवात केल्याची माहिती मिळते आहे. ज्ञानदा, राणे कुटुंबियांना आज सकाळपासूनच या ठिकाणी पाडकामाला सुरुवात केलेली आहे. बंगल्याची ही पाठीमागची आपण बाजू पाहतोय आणि या बाजू या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे पडदे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. सध्या या ठिकाणी पाडकाम सुरू असल्याचे आवाज आतमध्ये येत आहेत. आतल्या बाजूला हे पाडकाम सुरू आहे. ज्या पद्धतीनं महापालिकेनं जवळपास 21 फेब्रुवारीला या ठिकाणी पथक आलं होतं आणि त्यांना काही आक्षेप नोंदवले होते, याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन महत्त्वाचे आक्षेप होते. त्यामध्ये बंगल्याची उंची ही 11 मीटरहून अधिक असू नये, पण राणेंच्या बंगल्याची जर आपण उंची पाहिली तर ती 32 मीटरच्या आसपास आहे. आणि यासोबतच राणेंच्या कंपनीसाठी 745 स्क्वेअर फुटांसाठी बांधकाम आराखडा मंजूर करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात 3 पट अधिक म्हणजे जवळपास 2244 स्क्वेअर फुटांमध्ये बांधकाम करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे बांधकाम पाडलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं महापालिकेचं म्हणणं होतं. आणि या संदर्भात ज्यावेळेस राणे उच्च न्यायालयामध्ये गेले त्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये त्यांना दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयानं देखील त्यांना बांधकाम करण्यासंदर्भात आदेश दिले आणि हे बांधकाम करण्यासाठी जवळपास 10 लाखांचा खर्च येऊ शकतो, त्यामुळे 10 लाख रुपये जमा करण्याचे देखील त्यांना आदेश दिले होते. 25 डिसेंबरपर्यंतची ही मुदत होती. आता 25 डिसेंबर अजूनही लांब आहे, मात्र तत्पूर्वीच आता बांधकाम पाडकामाला सुरुवात झालेली आहे आणि साधारणपणे पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये हे पाडकाम जे आहे हे होताना पाहायला मिळणार आहे. ज्ञानदा. निलेश, तू राहस आपल्यासोबत. या बातमीवरती आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, पण तुर्तास एक नजर हेडलाईन्सवर. नारायण राणेंच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्यातलं अनधिकृत बांधकाम आता राणे कुटुंबियांकडनंच पाडलं जात आहे. नितेश राणेंनी याची माहिती दिली आहे. नारायण राणेंच्या 8 मजली बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई महानगरपालिकेकडे केली गेली होती. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला. मग कोर्टानं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्यावर आता राणेंनीच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केलेली आहे. या संदर्भातले तक्रारदार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर आपल्यासोबत आहेत. संतोषजी नमस्कार. आपणच सगळ्यात आधी तक्रार दिलेली होती आणि आता स्वतः राणे कुटुंबियांनीच अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळते. तुमची प्रतिक्रिया? नक्कीच, म्हणजे या गोष्टीचं मी स्वागत करीन, कारण राणे साहेब एक मंत्री आहेत, एक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जे काम स्वतःहून केलं त्याबद्दल खरोखर याच्यामुळे त्यांचा मॅसेज जाईल लोकांना की कुठल्याही गोष्टीचं जर अनधिकृत असेल आणि ते जर कायदेशीर नसेल, बेकायदेशीर असेल आणि हायकोर्ट आणि शासन जर त्याच्यावरती कठोर भूमिका घेत असेल तर त्याला शय न देता न्यायालयाचा आदेश त्याचा मान ठेवून त्यांनी जी काही कारवाई करतायत स्वतःहून त्याचं खरोखर कौतुक केलं जाईल. परंतु जे सीआरझेड मध्ये जी आमची तक्रार आजही पेंडिंग आहे त्या तक्रारीवरती कारवाई अद्याप केलेली नाहीये, याच्यात कुठेतरी याचं थोडस मला संशय व्यक्त होतोय की जी महत्वाची कारवाई होतीये ती लपली जातीये. कारण ज्या वेळेला कोर्टात ह्या याचिका दाखल होत होत्या राणे साहेबांकडनं बंगल्यासाठी तेव्हा सीआरझेडच्या मुद्द्यांवरती कलेक्टरकडनं त्याला नोटीस देण्यात आल्या होत्या, परंतु न्यायालयांकडे स्टे आहे याचा दाखला देऊन ते वारंवार कंप्लेंटी मागे घेत होत्या, तक्रारी करत नव्हत्या, ऍक्शन घेत नव्हती. तर कुठेतरी फक्त महापालिकाच ऍक्शन घेते आहे आणि सीआरझेडच्या मुद्द्यावरती एन्व्हायरमेंट कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेत नाहीये हे याच्यात थोडस मला दिसतंय आणि त्यामुळे त्याच्यावरती संशय व्यक्त आहे. परंतु आज जे काही त्यांनी कारवाई स्वतःहून ते करतायत त्याचं मी स्वागत करतो, परंतु पूर्ण कारवाई झालेली याच्यात दिसून येत नाहीये. आत्ताच्या कारवाईचं आपण स्वागत करताय. सीआरझेडच्या मुद्द्याचा एक इथे तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे. सीआरझेड संदर्भातली तुमची तक्रार काय आहे, आक्षेप काय आहे? मुळात आमची तक्रार हीच होती की जो प्लॉट आहे, ज्या प्लॉटवरती जो लेआउट प्लॉट आहे, ज्या ठिकाणी तिथे पहिले 4 बंगले होते त्याच्यापैकी 2 बंगल्यांचं रिडेव्हलपमेंट करण्यात आलं, त्याच्यामध्ये राणे साहेबांचा बंगला होता आणि एक हॉटेल होतं. आणि आमची प्रॉपर तक्रार होती 2016 पासून की माहिती अधिकारातून जी माहिती उपलब्ध झाली त्या अनुषंगाने आमची तक्रार प्राप्त केली होती महापालिकेत आणि सीआरझेड मध्ये. परंतु सीआरझेड वाले काही ना काही कारण देऊन ऍक्शन घ्यायचं करून परत मागे माघार घेत होते. परंतु महापालिकेला याबाबत मी मानलं पाहिजे की महापालिकेने त्यांची लढाई ही सातत्याने ठेवली आणि म्हणून आज ही वेळ आली. परंतु सीआरझेडने अद्यापही कारवाई केलेली नाही, उलट ज्या वेळेला सीआरझेडने त्यांना नोटीस दिली होती, कलेक्टर निधी चौधरी मॅडम यांनी त्यांना नोटीस दिली होती आणि नोटीस दिल्यानंतर ती नोटीस पुन्हा खारीज केली की न्यायालयात प्रविष्ट आहे प्रकरण म्हणून मागे घेतली. आणि परंतु ती नुसती मागे घेतली नाही तर त्याच्यावरती आता कारवाई करणं गरजेचं असताना त्यावेळेला मात्र त्यांनी परत तो चेंडू सीआरझेडच्या दालनात टाकला की तुम्ही याच्यावरती आम्हाला मार्गदर्शन करा.
स्पष्ट कायदा आहे, एन्व्हायरमेंट ऍक्ट आहे. ज्या एन्व्हायरमेंट ऍक्ट मध्ये ज्या सीआयझेड मध्ये आदर्श सारखी बिल्डिंग डेमोलिश करायची ऑर्डर तेव्हा दिली होती, आणि आज तो सीआरझेड कायदा हा कसा काय बदल होऊ शकतो? सीआरझेड कायदा स्पष्ट असताना आज मात्र त्याच्यावरती कारवाई दिसत नाहीये, याच्यावर थोडीशी आमच्या मनात खंत आहे. परंतु सदर प्रकरणामध्ये आम्ही न्यायालयात दाद मागू. अच्छा, तुमचा आता पुढचा लढा सीआरझेड संदर्भातल्या कारवाईसाठी सुरू राहणार का? नक्कीच, कारण ऑलरेडी आमचा लढा सुरूच आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांनी कलेक्टरचं जेव्हा मी नोटिंग बघितलं, माझ्याकडे पेपरही आहेत, त्यांनी अक्षरशः असं म्हटलेलं आहे पर्यावरण विभागाला की तुम्ही यावरती आम्हाला मार्गदर्शन करा. मला आश्चर्य वाटतं की ज्या कलेक्टर साहेबा ज्यांना नोटीस देत आहेत आणि नोटीस दिल्यानंतर कारवाई करायची सोडून त्यांना प्रिन्सिपल जस्टिस देऊन त्यांची सुनावणी घेतात, आणि सुनावणी घेतल्यानंतर त्यांना आदेश द्यायचा असतो तो आदेश न देता त्यांनी तो चेंडू पुन्हा एकदा पर्यावरण विभागामध्ये फिरवून टाकला. याचा अर्थच कुठेतरी त्यांच्यावरती प्रेशर आहे किंवा काही, हे मला कळत नाही. परंतु मान्य करावं लागेल की सर्वोच्च न्यायालयाने जो न्याय दिला, उच्च न्यायालयाने जो न्याय दिला आणि महापालिकेने जी कडक भूमिका घेतली होती ती खरोखर सत्य आहे, आणि त्यावर आज कारवाई होते. आणि स्वतः नारायण राणे साहेब त्याच्यामध्ये स्वतःहून ते स्वतः हे करतायत, निष्कासन करतायत. त्यामुळे मला कौतुकास्पद पण वाटतं, परंतु कुठेतरी गोडबंगाली वाटतं, कारण छोटी कारवाई करून दाखवायची आणि मोठा बनाव जो आहे तो लपवण्याचा याच्यात प्रयत्न चालू आहे. अच्छा, एक छोटासा प्रश्न विचारते आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. सध्याचे पाडकाम केलं जाणार आहे, ते पाडकाम कशाशी संबंधित आहे? जे आता जे बांधकामाबद्दल जे त्यांनी जो कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि महापालिकेने जे त्यांना तक्रार दिली होती, तर त्याच्या अनुषंगाने जे त्यांनी ज्या प्रत्येक मजल्यावरती कुठची बाल्कनी असेल, कुठचा टेरेस फ्लॅट असेल, कुठचा गार्डन फ्लॅट असेल, तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या याच्यावरती त्यांना ती नोटीस इश्यू झाली. परंतु सीआरझेडच्या बाबतीत त्यांना तशी कारवाई करता आली नाही, कारण सीआरझेड स्वतःचं डिपार्टमेंट आहे पर्यावरण. त्यामुळे महापालिकेने कारवाई जी केली ती कारवाई त्यापुरतीच केली की जे मर्यादित ओसी प्लॅन मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही त्यांना त्रुटी दिसून आल्या त्याच्यावरच तेवढीच कारवाई केली. परंतु मूळ कारवाई करणं हे महापालिकेलाही शक्य झालं नाही, कारण सीआरझेडच्या विभागाचं जे कारवाई होती त्याचा सहभाग त्यांना मिळाला नाही, त्याचं सहकार्य त्यांना मिळालं नाही. आणि म्हणूनच कुठेतरी छोटीशी कारवाई करून, आणि हे त्यांनाही माहिती आहे, ज्यांचं बांधकाम आहे त्यांनाही माहिती आहे की आपण काय केलं आणि काय नाहीये. त्यामुळे हे जे बांधकाम करताना ज्या वेळात त्यांनी करून घेतलं त्यावेळेस खरं हे गोष्टी बघायला पाहिजे होत्या, पण त्या बघितल्या जात नाही. अद्यापही त्याची कारवाई पेंडिंग आहे सीआरझेडची. मला वाटतं सरकार आहे, त्यांचं सरकार सीआरझेडची कारवाई केली जावी, कडक पद्धतीनं केली जावी, यासाठी आपला पुढचा लढा सुरू असेल असं आपण म्हणताय. संतोषजी धन्यवाद, आभार आपले संवाद साधल्याबद्दल. आपण जातोय आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत. निलेश त्याच परिसरात आहे जिथे सध्या हे पाडकाम केलं जात आहे. निलेश, राणे कुटुंबियांकडनं हे पाडकाम सुरू झाल्याच्या नंतर कुणी काही प्रतिक्रिया दिली आहे का, संवाद साधलाय का? ज्ञानदा, ज्यावेळेस या पाडकामाला सुरुवात झाली त्या संदर्भामध्ये सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कुठल्याही प्रकारे बाहेरच्या बाजून आपल्याला या ठिकाणी पाडकाम सुरू असल्याचं पाहायला मिळत नाही. मात्र आता या ठिकाणी आतमध्ये बांधकाम पाडकाम सुरू आहे आणि तसा आवाज देखील या ठिकाणी ऐकायला सध्या मिळतोय. या संदर्भातच आणखीन खात्री करण्यासाठी ज्यावेळेस नितेश राणे यांच्याशी फोनवरून संवाद साधला त्यावेळेस त्यांना या बातमीला दुजोरा दिला आणि त्यांना जे अनधिकृत बांधकाम होतं आणि जे मंजूर आराखड्यामध्ये बांधकाम आहे त्या पद्धतीने आम्ही करू अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे आणि यासाठी आम्हाला पुढचा 7 ते 8 दिवसांचा वेळ लागू शकतो असं देखील त्यांना म्हटलेलं आहे. मुंबई महापालिकेनं नारायण राणेंच्या बंगल्याला ज्यावेळेस नोटीस दिली होती त्यानंतर हे प्रकरण कोर्टात खऱ्या अर्थानं गेलं होतं आणि कोर्टामध्ये नारायण राणे कुटुंबियांना दिलासा मिळाला नाही आणि त्यानंतर कोर्टानं 25 डिसेंबरपर्यंतची त्यांना मुदत दिली होती. तत्पूर्वी तुम्ही स्वतःच हे बांधकाम जे आहे ते पाडा आणि यानंतर महापालिका पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वे करेल, काम कशाप्रकारे पाडण्यात आलेले आहे याची माहिती घेईल, नियमात ज्या पद्धतीनं पाडकाम होतं ते पूर्ण झालंय का ते पाहू आणि त्यानंतर एक रिपोर्ट देखील महापालिका पुन्हा एकदा सादर करणार आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सध्या तरी या ठिकाणी आधीच बंगल्यातलं जे अनधिकृत बांधकाम जे आक्षेप नोंदवण्यात आले होते ते या ठिकाणी पाडायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. ज्ञानदा, निलेश ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद. तर नारायण राणे यांचा अधीश नावाचा बंगला आहे, मुंबईच्या जुहू किनाऱ्याच्या अगदी जवळच हा बंगला आहे. या बंगल्याच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाले, महापालिकेनं त्याची दखल घेतली, प्रकरण कोर्टात गेलं, सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम राणे कुटुंबियांकडूनच पाडलं जात आहे, पण संतोष दौंडकर जे मूळ तक्रारकर्ते आहेत त्यांनी मात्र सीआरझेड संदर्भात कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.